हाय, मी अनुष्का सरकटे. नुकतंच तुम्ही मला कारभारी लयभारी मधल्या पीयू म्हणून प्रेम केलं, पण आज राजश्री मराठीच्या प्रेक्षकांना मी सांगणार आहे की व्हॉट्स इन माय बॅग. ही बॅग मला गिफ्ट केली आहे माझ्या मोठ्या ताईने, म्हणजे रेणू दानवे हिने. आणि तिने माझा नवीन प्रोजेक्ट, म्हणजे जेव्हा कारभारी लयभारी सुरू होण्यानंतर तिने ही बॅग मला गिफ्ट केली होती, आणि ते ऍज अ बेस्ट लक म्हणून होती. सो माझं पहिलं प्रोजेक्ट असू देत किंवा दुसरं प्रोजेक्ट असू देत, तिने नेहमी मला बॅग किंवा मग वॉलेट किंवा असे काहीतरी गिफ्ट देऊन ऍज अ बेस्ट ऑफ लक चं साईन म्हणून तिने मला ते गिफ्ट केलेलं आहे. सो बघूयात व्हॉट्स इन माय बॅग. सो या बॅगला मी एक छोटंसं स्काफ बांधलेलं आहे, ते पण तिनेच मला गिफ्ट केलेलं आहे. सो माझी बॅग उघडल्या सगळ्यात पहिलं मला ड्रायफ्रूटचा बॉक्स दिसतोय. सो हा बॉक्स मी नेहमी कॅरी करते, सो दॅट कुठेही ट्रॅव्हल करायचं असो किंवा लेट पोहोचायचं असो आणि मला हंगर पेन्स झाली की माझी खूप चिडचिड होते, सो अशा वेळेस मला ड्रायफ्रूट्स किंवा थोडंसं काहीतरी लागतं. कि इवन हा बॉक्स मी टेकच्या मध्ये पण कॅरी करते. आपल्याला माहिती की शूट सुरू असताना कधी लंच ब्रेक होईल, कधी कुठला ब्रेक होईल हे माहीत नसतं, सो हा बॉक्स नेहमी माझ्या बॅगमध्ये असतो. मग त्यानंतर माझ्या वॉलेटमध्ये पैसे आणि अर्थात माझे सगळे आयडेंटिटी कार्ड्स, म्हणजे आधार कार्ड, पॅन कार्ड आणि हे सगळे कार्ड्स या वॉलेटमध्ये असतात. मग त्यानंतर ऍपल, पुन्हा नेहमी माझ्या बॅगमध्ये एक ऍपल किंवा एक कुठलं तरी फ्रूट असतं, जनरली ऍपल किंवा ऑरेंज, ते मी नेहमी कॅरी करते. मग त्यानंतर येस, ही अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे माझी मेडिकल किट. यामध्ये सगळ्या माझ्या बेसिक मेडिसिन्स आहे. पुन्हा अगेन ऍसिडिटीचा मला त्रास असल्यामुळे ऍसिडिटीच्या गोळ्या, मग त्यानंतर बेसिक विक्स इनहेलर, मग त्यानंतर माझा सायनसचा स्प्रे, वॉलिनी, सो अशा सगळ्या बेसिक गोष्टी ह्या माझ्या मेडिकल किटमध्ये असतात आणि ही किट माझ्यासाठी प्रचंड महत्वाची किट. मग त्याच प्रकारे ही एक छोटीशी डेंटल किट. सो ह्या डेंटल किटमध्ये माझा टूथब्रश, माझा टूथपेस्ट, फ्लॉस ह्या सगळ्या गोष्टी आहेत. हे पण लेट नाईट शूटसाठी किंवा जनरली पण कुठेही जाताना आपली एक डेंटल किट सोबत असणं हे खूप महत्वाचं आहे. मग त्यानंतर ही छोटीशी गोष्ट. सो हे आहे बेसिकली माझं इयरफोन आणि माझ्या बाकीच्या कॉर्ड्स ठेवण्यासाठी दिलेला केस. हा मला मनूने, म्हणजेच पाहिले ना मी तुला मधली तन्वी मुंडले, मनू हिने मला हे गिफ्ट केलेलं आहे. हिने आणि माझी अजून एक हॉस्टेल फ्रेंड आहे अबोली, तिने गिफ्ट केलेलं आहे. सो याच्यात माझ्या नेहमी कॉर्ड्स, माझे हेडफोन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी असतात. ते दिसायला पण अत्यंत क्यूट आहे आणि खूप असं फ्लेक्झिबल आहे कॅरी करण्यासाठी. सो हे त्यानंतर माझे ग्लेअर्स, ते पण मी नेहमी कॅरी करते सोबत, ग्लेअर आणि त्याचं केस. सो त्यानंतर माझ्या बॅगमध्ये आहे मॉइश्चरायझर. मॉइश्चरायझर हे अत्यंत महत्वाचं आहे माझ्यासाठी. मॉइश्चरायझर शिवाय मी, म्हणजे एकतर एक मी सॅनिटायझर खूप वापरत नाही, मला नेहमी हँडवॉश लागतो. म्हणजे सॅनिटायझरच्या ऐवजी जर दिवसातून कोणी 5-10 सॅनिटाईज करत असेल हँड्स, तर मी 5-10 हँडवॉश यूज करते. कारण मला सायनसचा त्रास असल्यामुळे मला लगेच सिंक येतात. सो मी सारखं शूटमध्ये असताना पण 2 टेकच्या मध्ये जाऊन हँडवॉश करून यायचं आणि त्याच्यानंतर मग मी हे मॉइश्चरायझर. त्यानंतर मग माझा डिओ, अत्यंत महत्वाचा. मग त्यानंतर माझी पॉवर बँक. ही पॉवर बँक मला महेश जाधव, म्हणजेच आमच्या कारभारी लयभारी मधला जग्गू, यांनी भाऊबीजेला गिफ्ट केली होती आणि तेव्हापासून ही माझ्या बॅगमध्ये आहे. ती नेहमी चार्ज्ड असते. सो ट्रॅव्हलिंग असू देत किंवा कुठेही जायचं असू दे, ही बँक नेहमी माझ्यासोबत असते. मग त्यानंतर येस, त्याचबरोबर आहे माझं छोटंसं वायफाय कनेक्शन. सो कुठेही शूट असू देत, आमचं शूट तेव्हा अक्लूजला असायचं आणि तिथे नेटवर्कच नसायचं कारण खूप विलेज एरिया तो होता. सो ही पण पॉवर बँक कारभारी लयभारीपासून माझ्यासोबत आहे. त्यानंतर हा माझा हा छोटासा स्प्रे, हा माझ्याकडे आणि तन्वीकडे दोघींकडेही आहे. फ्रेशन अप होण्यासाठी हा नेहमी माझ्यासोबत असतो. आणि रिसेंटली तिचं आणि माझं एक नाईट हेअर केअर रुटीन लागलंय. म्हणजे आम्ही रात्री दोघी जणी ब्रेड्स घालतो, त्यानंतर हा स्प्रे मारतो आणि मग तसंच झोपतो. सो हे नवीन हेअर केअर रुटीन आम्ही सुरू केलं.
असतंय आणि त्यासाठी हा स्पेक खूप महत्वाचा आहे. मग त्यानंतर येत हे पान, हे आहे मिक्स पान आणि हे अत्यंत हेल्दी पण आहे. आणि त्यानंतर हे असं सुकलेलं पान आहे, सो हे माझ्या म्हणजे माउथ फ्रेशनिंग साठी किंवा कुठेही फ्रेशन अप व्हायचं असेल सो हे पानही मी नेहमी कॅरी करते. त्यानंतर हा छोटासा मिरर, त्यानंतर येस हे काही इसेन्शियल्स आहेत. हे म्हणजे माझं प्रोटीन बार, त्यानंतर माझी फेवरेट क्रॅकल कॅडबरी, सो ही पण नेहमी माझ्यासोबत असते हंगर पेन्स होऊ नये म्हणून अर्थात. त्यानंतर ही एक गोष्ट असते माझ्या बॅगमध्ये, ह्या आहेत माझ्या स्टिकी नोट्स. त्याच्यावर अर्जंट कुठेतरी मला कुठली तरी तारीख लिहून घ्यायची आहे किंवा कुठलं तरी काहीतरी लाईनअप लिहून घ्यायचं आहे, सो याच्यावर अशा छोट्या छोट्या स्टिकी नोट्स आहेत. त्याच्यावर मी काहीतरी लिहिलेलं पण आहे रिसेंटली, सो ही स्टिकी नोट आणि त्याचसोबत माझा हा पेन. सो हा लवकर लक्षात येत नाही की हा पेन आहे म्हणून, लिपस्टिक पेन आहे. सो हा पेन आणि ही माझी स्टिकी नोट. मीच माझी बॅग खूप दिवसांनंतर ओपन करते. त्यानंतर येस सॅनिटायझर मी फार वापरत नाही, पण जेल फॉर्म मध्ये आणि इमर्जन्सी म्हणून तरी मी ठेवते, कारण माझ्याकडे हँडवॉश असतं कायम, पण तरी मी एक सॅनिटायझर वापरते दुसऱ्या कुणाला देण्यासाठी. सो हे सॅनिटायझर. मग त्यानंतर ऑब्विसली सॅनिटायझर म्हटल्यानंतर मास्क आहेच. सो मास्क, अजून एक मास्क. मग त्यानंतर हे माझं हँडवॉश, हे पॉकेट हँडवॉश हे कायम माझ्यासोबत असतं आणि मी जसं सांगितलं दिवसातून 5 वेळा मी माझे हँडवॉश करत असते. मग त्यानंतर येतं, ओके हे छोटंसं गिफ्ट मला कोणीतरी दिलं होतं, कारभारीचं किचन आहे, मला आत्ता सापडलं बॅगमध्ये. सो येस हे किचन. मग त्यानंतर हा छोटासा हँड परफ्यूम आहे, हा पण कायम माझ्यासोबत असतो आणि याचा फ्रॅग्रन्स मला खूप आवडतो. सो हा छोटासा हँड परफ्यूम. मग त्यानंतर आहे माझी फेवरेट लिपस्टिक, करंट फेवरेट लिपस्टिक, माझी करंट फेवरेट नेल पेंट्स, काही दोन ही सापडत होत्या सगळ्यांनी. आणि त्यानंतर येस ही एक गोष्ट आहे जी आत्ता मी बॅगमध्ये कॅरी करायला लागली आहे. सो बेसिकली ही वाटते म्हणजे याचं पॅकिंग हे क्रेडिट कार्ड सारखं केलेलं आहे, पण याच्या आतमध्ये याला टर्न करून असं जर का आपण सेट केलं तर त्याचा नाईफ बनतो. सो इमर्जन्सी ट्रॅव्हलिंगमध्ये मला माझा ॲपल कट करायचं असेल किंवा सेफ्टीसाठी पण हे खूप इम्पॉर्टंट आहे. सो हे मला रश्मी पाटील म्हणजे शोना हिने गिफ्ट केलं होतं लास्ट डेला कारभारीचे, सो हे पण माझ्यासोबत नेहमी असतं. त्यानंतर हे माझे काहीतरी आय कार्ड्स वगैरे जे मी सध्याच माझ्या वॉलेटमधून काढून ठेवले होते. सो हे सगळे कार्ड्स, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड. मग त्यानंतर येस कंठसुधारक. सो कंठसुधारक हे नेहमी माझ्यासोबत असतं, ते पण अत्यंत महत्त्वाचं आहे खूप लॉंग रन शूटसाठी. आणि हे काय, अच्छा हां, हे माझं छोटंसं नेल कटर, हे पण मी नेहमी सोबत कॅरी करते. त्यानंतर आहे माझ्या बॅगमध्ये येस हे पेन रिलीफ पॅड. सो बेसिकली मेन्स्ट्रुअल पिरियडमध्ये जे फेमिनाईन पेन होतात सो त्यासाठी हे मी नेहमी कॅरी करते माझ्यासोबत. सो हे पण माझ्या बॅगमध्ये सॅनिटरी नॅपकिन सोबत हे असतात. आणि द लास्ट थिंग इन माय बॅग इज येस हे काहीतरी कॉटनचे वाईप्स, हे पण सोबत असतात टिश्यूच्या सोबत. सो ऑब्विसली ते पण खूप इम्पॉर्टंट आहे कधी साठी. आणि सगळ्यात शेवटी येस रिसेंटलीच मला आहे ना अमूलचे डेअरी क्रीमर म्हणून जे आहेत ते मी खायला लागले. सो बेसिकली ते एनर्जी बूस्टर पण आहेत आणि त्यामुळे म्हणजे कुठेही जायचं असेल सो ते लगेच एनर्जी बूस्ट होतं, तुम्ही डल नाही पडत आणि ती अशीच मला सवय लागली आहे खायची. सो हे सगळं होतं माझ्या बॅगमध्ये. आणि हां, एक पॉलिथिन कायम असते रिकामी माझ्या बॅगमध्ये, सो दॅट कधी कुठे काहीतरी वेस्ट असेल सो ते मी याच्यात कॅरी करते आणि मग जिथे कुठे पोहोचले तिथे डस्टबिनमध्ये फेकून देते. सो येस हे सगळं काय 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 होतं माझ्या बॅगमध्ये. आणि दिस वॉज ऑल अबाउट व्हॉट वॉज इन माय बॅग.
या बॅगच्या आधी मी एक बॅग वापरायचे. सो ती माझ्याकडे आहे आणि ती बेसिकलीच मला कुठलीही गोष्ट नाही, मी खूप लॉंग रन साठी वापरते. म्हणजे अत्यंत तिची हाल पेष्टा होस तर मी ती वापरते. म्हणजे सध्या ज्या फोनने आपण शूट करतोय, सो तोही माझा फोन 5 इयर्स पासून माझ्या सोबत आहे. आणि सेम माझ्या त्या बॅग बद्दल आहे. सो माझ्या पहिल्या प्रोजेक्ट पासून ते कारभारी लायब्ररी पर्यंत, म्हणजे लक्ष्मीनारायण ते कारभारी लायब्ररी, असं 3 वर्षांमध्ये तीच बॅग मी वापरली. आणि अक्षरशः त्या बॅग मध्ये ती खूप डल पडली आहे. त्याचं जे लेदर आहे ते निघत आलंय, कारण ऑब्व्हियसली ती खूप टाइम सोबत असेल. आणि ती बॅग माझ्या पहिल्या प्रोजेक्ट पासून माझ्या सोबत असल्यामुळे ती मी नेहमी तशीच ठेवणार आहे. म्हणजे त्याच्यानंतर जरी मी आता ही बॅग वापरायला लागले असू, पण तरी ती बॅग माझ्यासाठी नेहमी स्पेशल असेल, कारण ती पहिल्या प्रोजेक्ट पासून आहे आणि तिने तो ट्रॅव्हल खऱ्या अर्थाने बघितला आहे. तीन जणांना जर मला बॅगेमध्ये कॅरी करायचं असेल तर सगळ्यात पहिले, म्हणजे जसं माझ्याच बॅगला जर म्हणजे डोक्यात ठेवून मी याचं उत्तर दिलं, तर सगळ्यात पहिले माझ्या बॅगमध्ये खूप असं, म्हणजे माझं हँडवॉश म्हणू द्या, मास्क म्हणू द्या, सो माझं प्रोटेक्शन करणारे माझे डॅड. मग त्यानंतर माझ्या बॅगमध्ये खूप गोष्टी खायच्या पण आहेत, म्हणजे इमर्जन्सी खाणं म्हण किंवा जे माझी एनर्जी बूस्ट करणाऱ्या गोष्टी म्हण. सो हे सगळं कुठेतरी माझी ताई, म्हणजे जिने मला ही बॅग पण गिफ्ट केली. सो रेणू दानवे म्हणजे माझी मोठी दीदी. सो दीदी कारण ती नेहमी माझी एनर्जी बूस्ट करते, किंवा मला नेहमी माझं डाएट पण सुरू असेल तर तू हे खा, याचं असं करून खा, त्याचं तसं करून खा. सो मग ती, माझे बाबा, ती आणि माझी आई. सो ह्या तिघांना मी कॅरी करेन. आणि जर माझ्या छोट्याशा पॉकेटमध्ये अजून कोणी बसत असेल तर मी डेफिनेटली माझ्या डॉगला कॅरी करेन. जर मला कुणाला बॅग गिफ्ट करायची असेल, ऍक्च्युली रिसेंटलीच मी आणि निखिलने मयाला, म्हणजे महेश जाधव जग्गू दादा, ह्याला एक बॅग गिफ्ट केली होती. आणि त्याचा एक नवीन प्रोजेक्ट सुरू होत होता आणि ते दणदणीत मोठं प्रोजेक्ट असल्यामुळे, किंवा तो जी बॅग यूज करायचा ती खूप वेअर आउट झाली होती आणि त्याचं सामान खूप आणि बॅग कमी असं होत होतं. सो त्याला ऍज अ साईन ऑफ बेस्ट ऑफ लक म्हणून मी आणि निखिलने त्याला एक बॅग गिफ्ट केली होती. सो ते मला आत्ता इमिडिएट पटकन आठवलं. सो येस, तेच म्हणजे जग्गू दादाला मी बॅग गिफ्ट रिसेंटलीच केली असल्यामुळे त्यालाच. सो हे सगळं होतं माझ्या बॅगमध्ये. आणि माझ्या आवडत्या बॅगची मेमरी पण आता तुम्हाला कळली आहे. पण ह्या व्यतिरिक्त माझ्या बॅगमध्ये काय असायला पाहिजे हे तुम्ही मला सांगा कमेंट सेक्शनमध्ये.